व्हिडिओ बॉम्ब प्रकरणाची सीआयडी चौकशी होणार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची घोषणा, विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाणांचा राजीनामा, तर सीबीआय चौकशीच्या मागणीवरून भाजपचा सभात्याग। वक्फ बोर्ड सदस्य डॉक्टर मुदस्सिर लांबेंचं दाऊदशी कनेक्शन, देवेंद्र फडणवीसांचा आरोप, तर लांबेंची नियुक्ती फडणवीसांच्याच काळातली, नवाब मलिकांच्या मुलीचा प्रत्यारोप। अर्थसंकल्पात राष्ट्रवादीला सर्वाधिक 57% निधी, तर शिवसेनेला सर्वात कमी 16% निधी। निधी वाटपावरून देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना टोला। जुहू बंगल्यातील अनधिकृत बांधकामे स्वतःहून तोडा, नाहीतर महापालिका कारवाई करेल, केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मुंबई महानगरपालिकेचा नोटीसीद्वारे इशारा। कोल्हापूर महावितरण कार्यालयात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न, पूर्वसूचना न देता गावांचा वीज पुरवठा तोडल्यानं उचललं टोकाचं पाऊल। बारावीच्या पेपर फुटीची मालिका, केमिस्ट्री नंतर नगरमध्ये गणिताचा पेपर फुटला, केमिस्ट्रीचा पेपर फुटलाच नसल्याचं शिक्षण मंत्र्यांचं निवेदन। 14 आणि 15 मार्चला मुंबई ठाण्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, तर 16 मार्चला संपूर्ण कोकणात उष्णतेची लाट पसरण्याची शक्यता, नागरिकांनो काळजी घ्या, हवामान खात्याचं आवाहन।